राज्यात कोविड संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं ब्रेक द चेन अंतर्गत सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांसाठी एसओपी अर्थात मानक कार्य प्रक्रिया जारी केली आहेत त्यानुसार पाचशेपेक्षा जास्त कोविड रुग्ण असलेल्या गृहनिर्माण संस्थांना मायक्रो किंवा सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येईल या क्षेत्राच्या बाहेर ठळकपणे दिसतील अशा ठिकाणी चिन्ह लावावी लागतील प्रवेशाचे आणि निर्गमनाचे मार्ग स्पष्टपणे निर्दर्शित करावे लागतील या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाचा येण्या किंवा जाण्यासाठी उपल उपयोग करता येणार नाही या क्षेत्रात आतून बाहेर किंवा बाहेरून आत येणाऱ्या कोणालाही पूर्णपणे तपासल्याशिवाय येणं जाणं प्रतिबंधित राहील फक्त वैद्यकीय आणि आपत्कालीन स्थितीमध्येच ये जा करता येईल गृहनिर्माण संस्थेला सॅनिटायझर तापमानमापन यंत्र इत्यादी प्रवेशद्वारावर उपलब्ध करून द्यावे लागतील लिफ्ट आणि एलिव्हेटर वारंवार सॅनिटाईज करावे लागतील तसंच विलगीकरणाच्या नियमांची कॅटेगोर अंमलबजावणी करावी लागेल जाणून बुजून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दहा हजार रुपये दंडाच्या कारवाईचे अधिकार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला दिले असतील